जीत अंकल तुम्ही तुम्ही तर बडोद्याला जाणार होतात ना? कॅन्सल केलं मी, मला अस्मिताचा फोन आला. अरे तुला हवा असलेला गेम आहे ना ती खेळायला तयार झाली. म्हणजे तो डिटेक्टिवचा गेम? येस येस. मी समीर आणि राकेश, आम्ही किडनॅपर. आम्ही तुला किडनॅप करणार. आता ते दोघं तिकडे तुझी वाट बघतायत. मी तुला तिथे नेऊन पोहोचवतो, मग अस्मिता तुला शोधणार. बस मॅडम, आज धमाल येणार आहे. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्री आणि त्यांची टीम आज ट्रेजर हंटचा गेम खेळतात. जरा फिल्मीच आहे ना. हो ना, पण चिंटूमुळे ही धमाल करता येते. हो, चिंटूमुळे आपण सुद्धा लहान होऊन जातो. नाही खरंय. कोण आहे कर काकू? हा बोला काकू, कशी आहे मावशींची तब्येत आता? हो अगदी छान आहे. ऑपरेशन नीट झालं ना? अगदी व्यवस्थित झालं ऑपरेशन. लवकरच डिस्चार्ज सुद्धा मिळेल. हा पण खरंच अस्मिता, तू होतीस म्हणून तुझ्यावरती निश्चिंतपणे चिंटूला सोपून मला येता आलं. हे पण त्याने काही त्रास दिला नाही ना तुला? नाही हो, त्याने काही त्रास दिला नाही. उलट त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा आज खेळतोय. एक एक मिनिट. हा हॅलो काकू, चिंटूमुळे आज मॅडमने आम्हा सगळ्यांना सुट्टी जाहीर केली आहे आणि आज आम्ही ट्रेजर हंटचा गेम खेळतोय. कसला हंट गेम? म्हणजे शिकारीचा गेम आहे का काही? नाही काकू, ट्रेजर हंट म्हणजे शिकारीचा गेम नाही काही. यात खजिन्याचा शोध घेतात. वही खजिन्याचा शोध? म्हणजे सोनं बिना काही मिळणार की काय? मग मी येतेच. नाही काकू, अहो खरा खजिना नाही काही, फक्त मजेदार गेम आहे हा. की गेम होय, मग राहू दे, खेळा तुम्हीच. हा पण चिंटूला दे जरा. नाही चिंटू घरात नाहीये. सिद्धेश्वर आणि बंडोजी त्याला खजिन्यापर्यंत पोहोचण्याचे क्ल्यू देत आहेत आणि आपला चिंटू खजिना शोधतोय. राकेश आणि समीर पण येणार आहेत. हो पण मग आता कोणाबरोबर येतो? हे काय करतोयस तू? मी कुठे चाललोय हे कळायला खूण म्हणून टाकतोय आणि मला सिद्धार्थला फोनही करायचाय. लव गो. हां असाच लव ना. आता काय करायचंय? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील. अबा पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.